जाधव मी या भोसले घाटामध्ये आले. हा मुंबई गोवा हायवे याचं चौपदरीकरण काम चालू आहे. आता बऱ्याच वेळा मी या रूटने धावत असतो. या रूटवरती तुम्ही पाहिलं तर हे दुपदरीचं काम झालेलं आहे. त्या ठिकाणी व्हीकल वाहनं ये जा करीत आहेत आणि दुसऱ्या ठिकाणचं दुसरे दुपदरीकरणचं काम चालू आहे. परंतु ते काम आहे तिकडचं देखील काम आणि इकडचं देखील काम निकृष्ट दर्जाचे आहे. कारण ही दरीबा फक्त मातीचा भराव केला जातो, त्याच्यामध्ये दगड माती असा भराव केला पाहिजे, परंतु तसा केला जात नाही. हा भराव पहा, हा खालच्या ठिकाणी माती फक्त टाकलेली आहे. वास्तविक पाहता खालून जिथून काम करायचं आहे तिथून पॅरापिट वॉल बांधली जाते आणि बांधल्यानंतर कॉन्क्रिटीकरण एक तिची पॅरापिट वॉल बांधून त्यानंतर भराव केला जातो, परंतु तसा केलेला नाही. हे हा रोड देखील पहा, हा देखील काम याचं निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. या ठिकाणी जी माती टाकलेली आहे किंवा जे गोंडे टाकलेले आहेत त्याच्यावरती त्या गोंड्याच्या खाली लपवलं गेलं आहे. या रोडला या रस्त्याला भेगा पडलेल्या आहेत, मोठमोठ्या भेगा दरी पडलेल्या आहे. आणि जाता येता जेव्हा प्रवासी पाहतात त्याच्या तेव्हा त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं की हा जर रस्ता खचला तर त्याच्यामध्ये मोठा अपघात होणार आहे. अपघातामध्ये व्हेकल्स आणि मनुष्यहानी होणार आहे. तरी या कॉन्ट्रॅक्टरला जे दळणवळण मंत्री आहेत त्यांनी लक्ष देऊन या कॉन्ट्रॅक्टरकडून परत ते काम करण्यात यावं अशी जनतेची मागणी आहे आणि ओरड आहे. तर असे न केल्यास जनतेच्या वतीने उग्र आंदोलन केलं जाईल. उग्र आंदोलन समाजसेवक पुढारी करतच असतात, परंतु ही जी परिस्थिती आहे ती आम्ही या ठिकाणी याच्यासाठी दाखवत आहोत की दळणवळण मंत्री किंवा ज्या कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरने योग्य ती काळजी घेऊन हा पुन्हा रस्ता बनवावा, तोडून बनवावा. हे जे कॉन्क्रिटीकरण आहे ते तोडावं आणि परत करावं, त्याच्यामध्ये व्यवस्थित भराव टाकून हे काम करावं अशी इच्छा आहे. त्या ठिकाणी देखील जे व्हेकल जातात ते देखील निकृष्ट दर्जाचं काम झालं तर हायवे मध्ये खड्ड्याचं साम्राज्य होईल. वरती पाहता वरती या जर घाट चढून गेला तर तिथे देखील खड्ड्याचं साम्राज्य. अशा प्रकारे जर कामं होत असतील तर ती योग्य नाही आणि ती कामे योग्य रीतीने व्हावं. कारण हा पैसा आहे तो मिनिस्टरांनी दिला, दळणवळण मंत्र्यांनी देत असेल, तरी देखील तो जनतेचा पैसा आहे, टॅक्समधून आलेला आहे. मग ते टॅक्सच्या पैशाचा योग्य तो विनियोग व्हावा अशी जनतेची मागणी आहे. या हायवेने जाणाऱ्या प्रवाशांची मागणी आणि या ठिकाणी कोकणामध्ये जाणाऱ्या जनतेची फार मोठी ओरड आहे. प्रत्येक ठिकाणी फ्रॉड केला जातो आणि अशा प्रकारे जर कामं झाली तर हा रोड 2 वर्षाच्या आत बाद होईल, नष्ट होईल आणि याला खड्ड्याचं साम्राज्य होईल किंवा हा रोड दरीच्या साईडला खचेल एवढी आम्ही या ठिकाणी नमूद करू इच्छितो. आणि याच ठिकाणी याचा हे पाहिल्यानंतर प्रशासनाने दळणवळण मंत्र्याने दळणवळण प्रशासनाने किंवा महाराष्ट्र शासनाने याची योग्य ती खबरदारी घ्यावी. परंतु जे कार्यकारी अभियंता आहे, बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता, ते काय करतात अशी मनामध्ये शंका येते. ते ऑफिसमध्ये बसून राहतात आणि इकडे कामाकडे लक्ष नाही का नाही हे त्यांनी ठरावं. अभियंत्यांना देखील इन्स्पेक्शन द्यावी आणि हे काम चांगल्या दर्जाचे होईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. रोहित विनंती करीत आहोत, हे का जाणारे दळण जाणाऱ्या गाड्या आहेत त्या देखील त्यांच्या मनामध्ये भीती आणि शंका निर्माण झाली. तरी या ठिकाणी आम्ही या बातमीद्वारे आपणास अलर्ट करीत आहोत. धन्यवाद.